call is now being recorded. हेलो, हाँ करो सर शुरू। हाँ शुरू करिया सर अपन। जिल्हा परिषदेच्या सर्व जिल्हा परिषदेच्या सर्व अगदी चाणक्ष हुशार आणि या विद्यार्थ्यांसाठी आपण जे हे स्कॉलरशिपचं सत्र सुरू केलंय त्या सत्रामध्ये बराचसा पोर्शन आज आपला झाले बऱ्याच आजपर्यंत झालेला आहे। या कष्टासाठी या प्रयत्न यासाठी प्रयत्न करणारे सर्व जिल्हा परिषदेच्या सन्माननीय अधिकारी शिक्षक आणि पदाधिकारी सर्वांचं मी या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो आणि माझ्या आजच्या या सेशनसाठी सुरुवात करतो। मॅमनी सुरुवातीला सांगितलं त्याप्रमाणे मला 2 वाजता फोन आला आणि तिथून पुढे आपण तयारी केली, परंतु मॅडमना मी असं सांगू इच्छेन की आपण जिल्हा परिषदेचे शिक्षक आहोत, जिल्हा परिषदेसाठी सदैव तयार असलं पाहिजे असं माझं मत आहे आणि त्या दृष्टीने या जिल्हा परिषदेच्या एक सुंदर अशा उपक्रमासाठी आणि सर्वसामान्यांच्या विद्यार्थ्यांसाठी सदैव आम्ही तयार आहोत। त्या हिशोबाने आज आपण सुरुवात करूया। माझ्याकडे आज आपण घटक घेत आहोत घटक क्रमांक 5 सांकेतिक भाषा अर्थात कोडिंग। कोडिंग हा बऱ्याचशा शिष्यवृत्ती बरोबरच एमपीएससी यूपीएससीच्या ज्या एक्झाम येतात त्यामध्ये याला कोडिंग असं म्हटलं जातं। म्हणून मी या ठिकाणी जाणीवपूर्वक आपणास आठवण करून देतो की या कोडिंगची फक्त सुरुवात म्हणजे ओळख या ठिकाणी आपल्याला आहे आणि तरी देखील आपल्याला आपण शिकलेलो आहोत की 70% सोपे प्रश्न असतात, 20% मध्यम प्रश्न असतात आणि उरलेले 10% कठीण प्रश्न असतात। त्यात सुद्धा 10 मध्ये 2 भाग असतात, कठीण आणि अतिकठीण। तर बहुतांशी या घटकावर सोपे प्रश्न पडतात परंतु अतिकठीण सुद्धा प्रश्न यावरती पडलेले आहेत। तर त्या प्रश्नांसंदर्भात आपण बघणार आहोत। यामध्ये भारांश याला 6% आहे, गुण 6 आहे, प्रश्न 3 आहे, परंतु अतिशय महत्वाचा हा घटक आहे। याचं कारण असं आहे का विद्यार्थ्यांना बुद्धिमत्तेमध्ये जर शिष्यवृत्तीच्या गुणवत्ता यादीत राज्य गुणवत्ता यादीत यायचं असेल, आपण सर्व राज्य गुणवत्ता यादीच्या तयारीने आहोत असे विद्यार्थी यामध्ये आपण सर्व आहोत। तर सर्व विद्यार्थ्यांना मला असं या ठिकाणी जाणीवपूर्वक सांगायचं आहे की या घटकाला खूपच लाईटली घेण्याची विद्यार्थ्यांना सवय असते। तर मित्रांनो याला लाईटली फारसं घेऊ नका। याचं कारण असं आहे का सांकेतिक भाषा अगदी लहान मुलापासून तर मोठ्या माणसांपर्यंत सांकेतिक भाषेचा वापर केला जातो। त्यामध्ये इशाऱ्याची भाषा ज्याला आपण शरीर अवयवांचा वापर करून केलेली भाषा ती आपण सर्वजण नक्कीच कधी ना कधी वापरत असतो। ती वापरलेली असेल आपण सर्वजण इशाऱ्याने बऱ्याचशा गोष्टी आपण मित्राला किंवा इतरांना आपण सांगत असतो। तर त्याचाच हा भाग आहे। जसं बऱ्याचशी मुलं मुली तची भाषा किंवा कची भाषा अशा पद्धतीने आपण काय बोलतोय हे शेजाऱ्याला किंवा तिथं उपस्थित असणाऱ्याला न कळता फक्त माझ्याच मित्राला किंवा माझ्याच मैत्रिणीला कळावं यासाठी आपण जी भाषा वापरतो त्याला सांकेतिक भाषा म्हणतात। यामध्ये आपल्याला संकेत दिलेला असतो, त्या संकेत ओळखून प्रश्नाचं उत्तर लिहायचं असतात। याचे 3 उपघटक आहेत, आकृती, अक्षरे आणि अंक। आता यामध्ये आकृतीसाठी चिन्हे सुद्धा बऱ्याच ठिकाणी वापरलं जातं, इथं चिन्हे किंवा आकृती, अक्षरे आणि अंक। आता इथून मागच्या सर्व प्रश्नपत्रिका जरी तुम्ही पाहिल्या तर या प्रश्नपत्रिकेमध्ये हे जे 3 प्रश्न आहेत हे 3 प्रश्न कुठल्या तरी एकाच घटकावर पडतात, कधीतरी एखाद दुसऱ्या प्रश्नावर 2 एकत्रित आले। जास्त करून अंक आणि अक्षरावरती विचारतात किंवा याच्यामध्ये मिक्स सुद्धा केलेले असतात। मग यामध्ये सर्वसाधारणपणे प्रश्न प्रकार कसा आहे तर
अक्षरासाठी आकृती, अक्षरासाठी अंक, अक्षरासाठी अंक, इथं अक्षर इंग्रजी अक्षरमालेची सुद्धा अक्षरांचे प्रश्न आपल्याला आलेले आहेत. आपण याचे तीन भागामध्ये अध्ययन करणार आहोत. यामध्ये आकृती, अक्षरे आणि अंक, त्या त्या वेळेस आपण त्या त्या घटकाचं डिटेल्स बघणार आहोत. तर आज आपण आकृती यासाठी विशेष सुरुवात करत आहोत. का आकृती या भागावरती काय काय करायचं, आता त्यापूर्वी त्या तिघांच्या बाबतीत एक काही कॉमन काही प्रश्न आहेत किंवा कॉमन गोष्टी आहेत, ज्या कॉमन गोष्टी मी तुम्हाला या ठिकाणी सांगू काय. तर या सांकेतिक भाषेमध्ये महत्वाचे काही मुद्दे आहेत ते जरा अधोरेखित करून घेऊया आणि त्या संदर्भात थोडस चर्चा करून घेऊ आणि मग आपण प्रत्यक्षात प्रश्नाकडे आपण जायला हरकत नाही. याच्यामध्ये महत्वाच्या बाबी काय आहेत, तर शब्दातील अक्षरांचा क्रम बदलतात. जे आपल्याला दिलेले शब्द आहेत त्यातील अक्षरांचा क्रम त्यामध्ये बदललेला असतो, हा एक भाग असेल. किंवा ते जे शब्द आहेत या अक्षरासाठी, जे ह्या अक्षरासाठी चिन्ह किंवा अंकाचा वापर केला जातो. कधी चिन्हाचा वापर तर कधी अक्षरांचा, अंकांचा वापर. किंवा तिसरा भाग असा आहे की शब्दांचे किंवा अक्षरांचे स्वरूप बदललेले. हे स्वरूप काय बदललेलं आहे हे प्रत्यक्षात आपण प्रश्न उदाहरण ज्यावेळेस तुम्हाला त्यावेळेस मी डिटेल सांगेन, तर याचं स्वरूप बदललेलं असतं. ते स्वरूप आपल्याला सांकेतिक भाषेमध्ये दिलेला संकेत दिला असतो, त्याचा तो ओळखायचा असतो. त्यानंतर विशिष्ट क्रमाने शब्द व शब्दातील अक्षरे, बरोबर का, विशिष्ट क्रमाने दिलेला शब्द किंवा शब्दात अक्षरे उलट सुलट केलेली असतात, उलट सुलट केली. नवीन भाषा नवीन लिपी त्या दृष्टीने तयार केली असते. नवीन भाषा नवीन लिपी म्हणजे कसं, एखादा अक्षरातीलच एखादा अक्षर मध्ये 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 घातलेला असतो किंवा नव्याने अक्षर त्यामध्ये टाकलेला असतो. तर ह्या गोष्टी महत्वाच्या आहेत. जसजसं सर्व विद्यार्थ्यांना आवाज येत आहेच आहे, दिसत असेल, क्लिअरिटी जर असेल तर आपण त्या त्यावेळेस स्क्रीनशॉट मारून घेत चला. कारण स्क्रीनशॉट मारल्यानंतर तुम्हाला एकदा तास संपल्यानंतर नंतर त्याविषयी काही तुमच्याकडे राहत नाही. इथं आमच्या जवळपासचे काही विद्यार्थी आहेत, त्या विद्यार्थ्यांना मी तास झाल्यानंतर त्याच्या संदर्भात पण थोडासा फॉलोअप घेण्याचा प्रयत्न केला का विद्यार्थी घेतात, करतात, काय करतात. तर बहुतांशी बरेच विद्यार्थी फक्त हेडफोन लावतात, समोर ठेवतात, ऐकतात, प्रश्न काहीतरी उत्तरं देतात, पुढे पाठवतात. पवार सरांना सगळा त्रास देण्याचा कार्यक्रम चालतो, त्यांना सदैव सारखं अलर्ट राहायचा प्रयत्न करावा लागतो. मित्रांनो, आपण चॅम्पियन आहोत, आपण हुशार मुलं आहोत, आपण सर्व हुशार मुलं आहेत. आपल्या हुशारांची या ठिकाणी तुलना होणार आहे, या ठिकाणी परीक्षण होणार आहे. त्यामुळं आपण आपल्यासाठी संपूर्ण जिल्हा परिषद एवढी झटते आहे, एवढे अगदी जिल्ह्यातील परजिल्ह्यातील शिक्षकांचं सहकार्य त्या ठिकाणी घेत आहे आणि ते काम करतायत. तर आपण पण थोडस जरा अलर्ट राहूया. आता परीक्षा जवळ आली आहे, हे घटक त्या मनाने लवकर उडकायला हवे होते. पण तुमचं शाळेतील हे सर्व घटक शिकून झालेले असतील, त्यामुळं कदाचित तुम्ही ही अशा पद्धतीने जास्त एक्साइट होऊन आम्हाला येतं असं दाखवत असाल. खरंच चालू इथेही असेल, सर्वांना त्याबद्दल काही शंका नाही. परंतु जर पालक ऐकत असतील तर पालकांना माझी विनंती आहे का थोडस सीजीएस गोष्टी या ठिकाणी घ्या. महत्वाचे काही मुद्दे क्लुप्त्या सूत्रे दिलेले असतात, ते सूत्रे विद्यार्थी घेतात की नाही यावरही आपण सर्वजण लक्ष द्या आणि तरच या गोष्टीकडे हे परिषदेने जो हा एवढा मोठा उद्योग केला, हा एवढा मोठा त्रास घेतलाय, तो नक्कीच सक्सेस होईल आणि त्या रिझल्टमध्ये राज्य अधिक जास्त संख्या आणि आपला पाल्य कसा येईल याकडे आपण पालकांनीच थोडं लक्ष द्यायचं आणि विद्यार्थ्यांनी सुद्धा. धन्यवाद. आपण या ठिकाणी आता सुरू करूया या घटकातील पहिला भाग जो आहे आकृती ऐवजी प्रश्न, या भागाचा सुरुवात आपण करूया. आकृतीची ऐवजी प्रश्न कशा पद्धतीने घेतला जातो. ओके, आता आकृतीच्या ऐवजी अंकाचा वापर. यामध्ये मित्रांनो मी सुरुवातीला सांगितलं का आकृतीसाठी अंक किंवा आकृतीसाठी अक्षर या गोष्टीचा वापर या ठिकाणी केलेला असतो. मग आकृतीसाठी अक्षराचा जो वापर केलेला आहे किंवा अंकाचा वापर केलेला आहे तो प्रश्न आल्यानंतर सर्वजण काय करतात माहिती का, घाई गडबडीमध्ये तो प्रश्न
वाचतात, यामध्ये लक्षात ठेवा आपल्याला जी आपण गोष्ट शिकलेली असतो असते त्याला त्या आपल्याला अडचणीच्या ठरतात. याला आपण ऋण निवेश असं म्हणतात, सॉरी ऋण संक्रमण असं म्हणतात. ऋण संक्रमण असं जर समजा तुम्हाला मराठी छान बोलता येते आणि तुम्ही इंग्रजी बोलत असाल तर त्यामध्ये थोडस इंग्रजीची भाषेची अडथळा येतो की त्या क्रियापद मध्ये तिथं इंग्रजीमध्ये आपण शेवट घालतो, ह्या गोष्टी अडचणीच्या ठरतात. तीच गोष्ट या सांकेतिक भाषेमध्ये आपल्याला अडचणीची ठरते. ती म्हणजे असं की जे आपल्याला माहित आहे, जे आपल्याला परफेक्ट आहे, ते आपली बुद्धी तीच समोर मांडते. पण या ठिकाणी सर्वांनी काळजीपूर्वक एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे. ही प्रश्न आल्यानंतर बहुधा 43, 44, 45, 45 ते म्हणजे 40 ते 50 या प्रश्नामध्येच हे शक्यतो प्रश्न येतात. आतापर्यंत सर्व प्रश्न मी बघितले तर यामध्ये त्या तो प्रश्न सांकेतिक भाषेचा प्रश्न आला का पहिलं अंडरलाईन करा त्या सांकेतिक भाषाला आणि आपल्या मेंदूला म्हणजे आपण ऑर्डर द्या की आता मला माझे डोकं जे आहे हे फक्त यांच्या सांकेतिक भाषेप्रमाणे चालवायचं आहे, तर मग तुम्हाला काहीच अडचण येणार नाही, नक्कीच तुम्ही त्याच्यामध्ये व्यवस्थित सोडू शकाल. तर आकृतीसाठी अंक दिलेत या ठिकाणी, त्रिकोणासाठी 1, चौकोनासाठी 2, वर्तुळासाठी 3 आणि फुल्लीसाठी 4 आणि उभा चौकोन आहे पतंग म्हणूया याला आपण, यासाठी या ठिकाणी 5 दिलेले आहे. आणि ते देऊन खाली एक समीकरण दिलंय. हे समीकरण सोडवायचं त्याचा पर्याय दिलेला असतो. आता आपल्याला सगळे समीकरण सोडवायची सवय असते, पटापटा समीकरण आपण सोडवतो, पण याच्यात काय म्हटलंय, याच्यात क्रम कसा केलाय तो लिहिताना आपण चुकतो. बघूया हे क्रम, याच्यासाठी अंक लिहूया. हा पतंग आहे यासाठी 5 आहे, हा वर्तुळ आहे यासाठी 3 आहे, वर्तुळच आहे 3 आहे आणि स्टार 4 आहे. आता यामध्ये काय लक्षात घ्यायचं आहे का, हे लिहिल्यानंतर आता हे क्रम झाल्यावर आपल्याला आता आपल्या काय सांगितलंय तर यांचा गुणिले, इथं काय म्हटलंय गुणिले, इथं वजा, इथं गुणिले बरोबर प्रश्नचिन्ह. आता या ठिकाणी तुम्हाला समीकरण याचं नियम लक्षात पाहिजे. जसं आपला काय नियम आहे, कम भागु बेव, काय कम भागु बेव, आता याला काही आणखी जोडतात पण, म्हणजे कंस भागाकार गुणाकार बेरीज वजाबाकी. आता भागाकार गुणाकार मध्ये जो आधी येतो, बेरीज वजाबाकी मध्ये जो आधी येतो, कम भागु बेव पाठांतरला सोपं जातं. या पद्धतीने कंस आहे का, नाही, भागाकार नाही, गुणाकार आहे, हे गुणाकार दिलेला आहे. मग या गुणाकार काय आहे, यांचा गुणाकार करून घेऊया, काय येईल 5 3 15 हा गुणाकार केला, हा पण गुणाकार करावा लागेल, 3 6 12 इथं वजाबाकी. या दोघांचं आपल्याला आता काय मिळालंय, 15 वजा 12, 15 वजा 12 काय उत्तर येतं, 3. आता 3 साठी काय म्हटलंय, वर्तुळ. मग यामध्ये 3 साठी काय आहे तर वर्तुळ. मग या ठिकाणी आपण हे उत्तर लिहायचं. इथं गडबडीमध्ये बऱ्याच वेळा कधी कधी पर्यायामध्ये हा 3 चा आकडा दिलेला असू शकतो, किंवा पर्याय सुद्धा डबल पर्याय दिलेला असेल तर तीही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची, 2 पर्याय. बऱ्याच जणांना भाऊ करतात ना मुलं, किंवा शिक्षकही मी बऱ्याच वेळा बघतो, तर डबल प्रश्न असतात, म्हणजे 2 पर्यायाचे प्रश्न असतात, खूप अवघड असतात, मुलांना त्रास होतो किंवा समजत नाही. तर जर बारकाईने तुम्ही फक्त एक असा एक तास घ्या सर्व विद्यार्थ्यांनी, की समजा तुमच्याकडे 5 10 आतापर्यंत 7 प्रश्नपत्रिका झाल्यात, आणखी पुढे जिल्हा परिषदेचा सराव होणार आहेत किंवा तुमच्या समोर भरपूर सराव झालेले असतील, ते डबल प्रश्न कोणते विचारलेत आणि त्यामध्ये काय जर बारकाईने बघितलं तुम्ही, तर ते सोपे तुम्हाला एकच उत्तर काढायचं असतं आणि तोच उत्तर वेगळ्या फॉर्मॅटमध्ये विचारलेला, या दोन्ही गोष्टी जर तुम्ही बारकाईने बघितल्या तर तुम्हाला नक्कीच ते लक्षात येईल. ठीक आहे, आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. पुढचा प्रश्न आहे, पुन्हा या ठिकाणी त्याच पद्धतीने एक सूत्र दिलेलं आहे, त्या सूत्रामध्ये आपल्याला वापरायचं आहे, सोडवायचं आहे. या ठिकाणी आता बघा, चिन्ह, चिन्हासाठी अंक आहे. हा भागिले चिन्ह आहे, त्याला 4, गुणिलेसाठी 3,
स्वस्तिक साठी 8, या त्रिकोणासाठी 6. ओके, आता यामध्ये काय म्हटलंय, 4 अधिक 3 गुणिले, इथे गुणिले आलं, 8 भागिले 6 बरोबर प्रश्नचिन्ह. आता यामध्ये आपल्याला पुन्हा ह्या ठिकाणी लक्षात ठेवायचंय कंबागु बेहवा, बरोबर. हे वेगवेगळ्या पद्धतीने विद्यार्थी लक्षात ठेवतात, शिक्षकांनी आपली आयडिया दिलेली असेल त्या पद्धतीने लक्षात ठेवा, काही हरकत नाही. कंस नाहीये, भागाकार आहे, पहिल्यांदा हा भागाकार आपल्याला सापडला लागेल. मग या ठिकाणी सोडवताना काय आहे, चला विद्यार्थ्यांसाठी एकदा जर सर ओपन करता येणे शक्य असेल तर बघा, त्रास द्यायला लागला असलं तर थांबवता येईल, काही हरकत नाही. परंतु काही मुलांना ऍक्सेस दिलेला आहे सर, बोला. दिलेले ना, ओके ओके. तर विद्यार्थ्यांनी प्रश्नाची उत्तरं पाठवणं अपेक्षित आहे. बघूया आपण काही विद्यार्थी प्रश्न पाठवतात का. जे विद्यार्थी त्रास देतात त्यांना ऍक्सेस देऊच नका सर, कारण तुम्हालाही तो त्रास होणार आहे. हात उपयोग करून उपयोग नाही, ज्यांना ऐकायला येत आहे त्यांना हात उपयोग करून उपयोग नाही, कारण तुम्ही त्रास देता म्हणून तुम्हाला ऍक्सेस मिळालेला नाही. तुम्ही शांत मुला, हुशार आणि शांत मुलासारखं राहा, तुम्हाला पुढच्या वेळेस सर नक्कीच तुम्हाला ऍक्सेस देते. बरेच जण हँड रेज करतायत, त्याचा काही उपयोग नाही. ज्यांना ऍक्सेस दिलेला आहे त्यांनी बघा, सोडवा आणि पाठवा. ओके, बघा काहींनी प्रयत्न नाही, कोणाचेच म्हणत नाही. बघा जाणीवपूर्वक तुम्हाला मी या ठिकाणी आधी भागाकाराला चिन्ह केलं होतं, म्हणून काही जण भागाकाराकडे गेले असतील तर ते नक्कीच चुकणार असतील. पुन्हा एकदा ह्या गोष्टीकडे लक्ष द्या, कम भागु बेव. भागाकार आणि गुणाकार मध्ये आधी जो येईल ते सोडवायचं आहे, म्हणून आपण भागाकार न करता काय सोडवलं पाहिजे होतं, अपेक्षित आहे की हा तुम्ही गुणाकार सोडवला पाहिजे. मग आपण आहे तसंच लिहूया, 4 अधिक 38 24 भागिले 6. आता भागाकार सोडूया, 24 4 अधिक 4 बरोबर 8. काय उत्तर आलं, 8, म्हणजे पर्याय क्रमांक 4 उत्तर येईल. ओके ठीक आहे. हा पुढचा प्रश्न आहे, बघूया बघूया. चॅम्पियन्स वी आर रेडी. हा चला घ्या, सोडवा. किती चॅम्पियन्स सोडवत आहेत ते बघूया. वर्तुळासाठी 1 आहे, भरीव वर्तुळासाठी 2 आहे, या ठिकाणी वर्तुळामध्ये तिरपी रेषा 3 आहे, वर्तुळात फुल्ली 4 आहे, वर्तुळात एक टिंब दिलाय 5 आहे, आणि अशा पद्धतीने समीकरण दिलंय. दिसतंय सगळ्यांना, क्लिअर दिसतंय, आय थिंक क्लिअर दिसतंय सगळ्यांना, दिसत आहे असं माझ्या लक्षात येते. ठीक आहे, सोडवा बघूया. पाठवतायत का मुलं, असं झालंय का सगळेच नाहीच पाठवायचं? हा पाठवत आहेत का? नाही, हे एकतर्फी कारभार जरा अवघड जातो, त्यामुळं काय विद्यार्थ्यांना समजतंय का, अडचणी आहे का, त्यामुळं ज्यांना लक्ष देते ते सोडवायचा प्रयत्न करा. काही चॅट बॉक्स मध्ये टाकत असतील तर टाकात, शक्य असेल तर. ठीक आहे, हा हँड्रेज करणाऱ्यांचीच संख्या जास्त आहे. चला आपण सोडूया, कारण सगळ्यांसाठी थांबणे शक्य नाही. बघा या काय याच्यासाठी, 5 अधिक 2 गुणिले, हे चिन्ह कशाचं आहे, 5, पुन्हा भागिले 5 गुणिले 4 अधिक, हे चिन्ह पुन्हा 5 गुणिले भरीवचा 2,
हे लिहितानाच आपल्याकडून गोंधळ होतो. बऱ्याच मुलांच्या चुका काय होतात, इथून त्यांच्यासाठी जे घेतलेले अंक आहेत बरोबर आहे का, एकदा कन्फर्म करून घेऊया. हा, ह्या चिन्हासाठी 5 आहे बरोबर आहे, याच्यासाठी 2 आहे, पुन्हा 5 आहे बरोबर आहे, पुन्हा 5 आलेला आहे, हे चिन्ह बरोबर 4 आहे, याच्यासाठी 5 आहे आणि 2. बघा, 2-3 अंकाचा वापर केला या ठिकाणी. चला, याच्यामध्ये पुन्हा आपल्याला काय लक्षात ठेवायचंय, कंभागोबेव. ठीक आहे, हा कंस आधी सोडून घ्यायचा आहे, याच्यामध्ये कंस कंसामध्ये गुणाकार आधी, मग 5 अधिक 5 दुणे 10 बरोबर भागिले इथं, हा कंस आधी गुणाकार सोडूया, 5 चौक 20 अधिक 5 दुणे 10. ओके, पुन्हा हा राहिलेला कंस सोडूया आता, 10 5 15 भागिले 10 20 20 10 30. बघा, आता सगळे कंस सोडून झालेत आणि कंस सोडवल्यानंतर हा भागाकारकडे गेलो आपण, तर मग हा भाग करील 15 1 15 15 2 30, म्हणजे 2 चा भागाकार आला, 2 ला काय आहे तर पूर्ण गोल इथं आहे का? अरे नाही आहे. बघूया, चॅम्पियन विद्यार्थ्यांसाठी मी हा प्रश्न टाकलेला होता, परंतु कोणाचाही ऍक्सेस असून देत नाहीये, याचा अर्थ कदाचित त्यांना माहित नाही किंवा ते पाठवू शकत नाही. आता 2 उत्तर आपला आलेला आहे, पण पर्यायामध्ये 2 आता वेगळ्याच पद्धतीने दिलंय, मग हे कसं करणार? मग या ठिकाणी तुम्हाला काय करायचं बघा, पहिल्यांदा हे जे पर्याय दिलेत ते आकृतीसाठी अंक दिले, ते आपण जरा अंकामध्ये करून घेऊया. हे काय आहे, 1 भागिले 2, हा 3, 3 अंश छेद किती आहे, 2, इथं 2 अंश छेद हा 1, पुन्हा 5 अंश छेद 3. याच्यामध्ये 2 कोणाला म्हणता येईल, हा काय 1 अंश छेद 2 म्हणजे काय, एका टरबुजाच्या 2 भागापैकी 1 भाग म्हणजे अर्धा. लक्षात, हा अर्धा आहे, आपल्याला उत्तर 2 अपेक्षित आहे, हे शक्य नाही. पुढे, एका टरबुजाच्या 2 भागापैकी 3 भाग म्हणजे हा अख्खा टरबूज, आणि दुसऱ्या टरबुजाच्या अर्धा भाग म्हणजे हा दीड झाला, है की नाही, एक आणि अर्धा हा दीड झाला. इथं एका टरबुजाच्या 1 भागापैकी 2 भाग म्हणजे एकच भाग आहे जिथं 2 टरबूज आहे. लक्षात, तर हे उत्तर आपल्याला अपेक्षित आहे. इथं हॅलो, एका हॅलो हा एका टरबुजाच्या 3 भाग केले, त्यापैकी 5 भाग म्हणजे हा पण उत्तर नाही. ठीक आहे, लक्षात येत असेल. पुढच्या प्रश्नापुढे जाऊया. चला, एका सांकेतिक भाषेमध्ये या चौकोनाला 3 म्हटलंय, 5 ला त्रिकोण म्हटलंय, 7 ला गोल म्हटलंय, 9 ला चौकोन म्हटलंय, तो सदरचं समीकरण सोडवा. इथं पण पुन्हा आपल्याला आपलं डोकं वापरताना इथं सांकेतिक चिन्ह लक्षात घ्यायचं आहे. चौकोनासाठी काय म्हटलंय, 9 भागिले 3, याच्यासाठी 3 आहे, अधिक 7 बरोबर 7 गुणिले 5 प्रश्नचिन्ह. आता हे अंकात आल्यानंतर तुम्हाला सोडवणं शक्य आहे, कारण तुम्ही हुशार मुलं आहात, तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी शिकून झालेल्या आहेत. आता यामध्ये तुम्हाला पहिल्यांदा हा भागाकार करायचा आहे, नंतर हा गुणाकार. 9 भागिले 3 जे 3 3 9 अधिक 7 5 35, मग कितीचा भाग जाईल, अधिक करायचा आहे, सॉरी 35 आणि 3 38. आता बघा, या ठिकाणी मी पर्याय घेतलेला नाहीये, परंतु हा 38 पर्याय कसा येईल, तर तो देताना तुम्हाला गुणाकाराच्या स्वरूपामध्ये हे चिन्ह दिलेले असते किंवा भागाकाराच्या स्वरूपामध्ये तुम्हाला ते चिन्ह दिलेले असू शकतात, मग त्या पद्धतीनेही आपल्याला या ठिकाणी तयारी करायची आहे, जेणेकरून जे प्रश्न दिलेत ते नीट समजून घ्यायचे, काय काय नेमकं कोणतं विचारलेला प्रश्न आहे, हा
कशा पद्धतीने आपल्याला सोडवावा लागेल या पद्धतीने आपल्याला बघायचं. ठीक आहे, चला आपण सराव पुढे पुढे चालत जाऊया काही अवघड आल्यानंतर. ठीक आहे, आणखी एक प्रश्न आहे, बघूया जर किती मुलं सोडवतायत. पवार सर ऍक्सेस दिलाय ना, एकदा कन्फर्म करा बरं. हो सर, दिलेलं आहे, दिलेलं आहे. रोज बनवले ओके त्यांना. ओके ठीक आहे मी काय. एक काम करतो, थोड्या वेळासाठी सगळ्यांना मेसेज साठी ऍक्सेस देतो, बघूया काय हाँ होतं हाँ 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 आपण ते सगळ्यांना देतो मी सर, काय अडचण नाही, मी करतो हँडल. काय मुलांना थोडस त्याच्यात घेतलं का करता येईल. हॅलो, हा चला चला चला. हा मित्रांनो, तुम्हाला ऍक्सेस सरांनी सगळ्यांना दिलेला आहे. आता जर हे मोठा प्रश्न आहे, मला वाटतं सगळ्यांना बसताय का, बसतोय का त्याच्यामध्ये फ्रेम मध्ये बसलाय का. आय थिंक बसलाय. हा बसलाय. ओके फ्रेम मध्ये बसलाय, फक्त ब्लर दिसतंय सर थोडं थोडं. ब्लर दिसतंय. हो काय ते नेटचा इश्यू दिसतोय थोडासा नेटचा इश्यू का, कदाचित, कदाचित नेट. मध्ये मध्ये एकदम स्पष्ट दिसत पण कधीतरी ब्लर होत. हा सर कधी ब्लर झालं तर मला सांगा. आता ब्लर आहे सध्या, क्लिअर सध्या ब्लर नाहीये. आहे. ओके हो ओके सर, एक मिनिट, नेटचा इश्यू क्लिअर करतो. ओके सर. हा सर दिसतंय आता ब्लर, क्लिअर दिसतंय आता सर. ओके ओके नेट संपलेला होता सर, दुसरा नेट जोडलं. काय झालं, अचानक ते क्लास असला का मग आपला नेट सेव करून ठेवता येतं ना संध्याकाळी लागणार आहे हे शहर, त्यामुळे माझा नेट जो आहे तो संपलेला होता, दुसरा नेट जोडला. ओके सर, येतं व्यवस्थित दिसतंय. हो दिसतंय सर, दिसतंय आता. ओके ठीक, चला बघा मुलांनो, या ठिकाणी थोडासा हा जो प्रश्न आहे हा काठिण्य पातळीचा प्रश्न आहे, ज्यामध्ये आपण अति कठीण किंवा कठीण हा भागामध्ये येतो. हा ठीक आहे, चौकोनला 16
गोलला 15, त्रिकोणला 14, उलटा त्रिकोण 13, इथं 12, 11, 8, 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3. ओके चला, वाह वाह वाह, बहुत बढ़िया. ठीक है चला, बऱ्याच जणांनी प्रश्नाची उत्तरं पाठवली आहेत. थांबूया आपण, थांबूया, लक्षात घ्या. हां ओके, सोडून देऊया, ज्यांच्या नाही लक्षात आलं त्यांच्यासाठी. या ठिकाणी त्रिकोणावर हा 12/4, पुन्हा भागिले त्रिकोणात टिंब 5/0/15. ठीक आहे, हा त्रिको हा कंसात आहे, अधिक मोकळा चौकोन म्हणजे 16/4. आता पहिलं काम काय करायचं, का याच्या नियमात नाही जायचं, आपल्याला स्कॉलरशिप आजचे प्रश्न सोडवतोय आपण, हे लक्षात ठेवायचं, आणि पटापट कमी जागेत पटकन कसं उत्तर मिळेल यासाठी प्रयत्न करायचा. यांना ज्यांना ज्यांना भाग जाता येत देता येतं ते देऊन घेऊया. 4 एक 4, 4 त्रिक 12, 5 एक 5, 5 त्रिक 15, 4 एक 4, 4 चौक 16. ओके, इथं 3/1/1/3 कंसात प्लस 4/1 म्हणजे 4 म्हटलं तरी चालेल की नाही, 4. याचा गुणिले आपल्याला करून घ्यायचा आहे, भागिले उलट गुणिले, मग याचं काय होईल, 3/1 गुणिले हा 1/3 उलट होईल, 3/1 अधिक 4. आता हा छेदस्थानी 1 सर्वांच्याच असतो, म्हणजे 3/3 म्हणजे काय झालंय, 9 अधिक 4, 9 4 13 उत्तर येते. बरोबर, 13 साठी कोणतं चिन्ह आहे, त्रिकोण. मग 13 साठी त्रिकोण, उलटा त्रिकोण. बघा, बऱ्याच जणांनी 4 उत्तर दिलं होतं बरं का, 4 4 उत्तर, पर्याय 4 दिला, पर्यायाचं उत्तर आहे 3. हा, 4 वाले लक्षात घ्या, स्क्रीनशॉट मारून घ्या, लक्षात येईल. मग इथंच हीच हीच अडचण होते बऱ्याच मुलांना. आपण हुशार आहोत, आपल्याला हे प्रश्न एकदम सोपा आहे, आपण सहज सोडवू शकतो, या भ्रमात राहतात आणि प्रश्नाची उत्तरं सुचतात. ठीक आहे, आता आपण अक्षरासाठी शब्द, आकृत्यांबरोबर अक्षरासाठी शब्द या घटकाकडे थोडंसं वळूया. आकृत्यांचे थोडेसे कठीण शब्द घेतलेले आहेत, परंतु त्याचबरोबर आता अक्षरासाठी अक्षर किंवा त्याचं स्वरूप कसं बदलत चाललंय बघूया. ठीक आहे, सगळ्यांना दिसत असेल अशी अपेक्षा व्यक्त करतो. हां ठीक आहे, नाही दिसलं तर मेसेज टाकत जसार, म्हणजे मग मला पण दिसते, समोर मला पण त्याचं हे करताय. ठीक आहे, आता आपण इंग्रजी अक्षरमाला नीच घेतली होती, त्यामुळे इंग्रजी अक्षरमालेच्या बाबतीतही आपण पाहिलं होतं का इंग्रजी अक्षरमालेला क्रम कसे लक्षात ठेवायचे. आता या ठिकाणी बहुधा क्रमावर प्रश्न येत नाही, या ठिकाणी शब्दाच्या स्वरूपावर प्रश्न येतो, कधीतरी मागे पुढे प्रश्न संख्या या गोष्टीवरती येत असतो, फारसं नाही परंतु येतो. चला तर या ठिकाणी आपल्याला आता पुढचा जो प्रश्न आहे, या प्रश्नामध्ये काय म्हटलंय, यासाठी आपल्याला पहिल्यांदा आपण 12 खडीचं ही अक्षरमाला दिलेली असते. कधी कधी अक्षरमाला आपल्याला प्रश्नपत्रिकेमध्ये वरती दिलेली असते, पण कधी कधी दिलेली नसते. मग ज्यावेळेस दिलेली नाही त्यावेळेस तुम्हाला तुमचं पाठांतर तुम्हाला माहीत असणं, त्याचं क्रम लक्षात ठेवणं गरजेचं आहे. काय, क ख ग घ ष छ ज झ ञ ट ठ ड ढ ण त थ द ध ण प फ ब भ म य र ल व श. इथपर्यंत शक्यतो विचारतात. मी बरेच प्रश्न बघितले, बरेच प्रश्नपत्रिका बघितल्या, त्या प्रश्नपत्रिकेमध्ये यापेक्षा जास्त पुढचे काय प्रश्न शक्यतो विचारतात. प्रश्नाकडे जाऊया. भ ज न याचं काय झालंय, म झ प, च ट क बरोबर छ ट ख, तर जगन बरोबर काय. ओके, प्रश्न दिलाय, पर्याय दिलेले आहेत. चला चॅम्पियन्स,
द्या उत्तर. नाही पुन्हा मी. हां, गुड गुड. मग बरेच मला मेसेज पडलेला हा एक तोटाच आहे का, एकाचा मेसेज आला का ते पाहून दुसरे देतात की काय काय माहित. ओके ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. याच्यामध्ये क्रम काय तो लक्षात घेऊया. सगळ्यात महत्वाचं भ ज न, भच काय झालं, म झ प, म्हणजे भ प बाराखडीमध्ये भच काय, भच्या नंतर कोणतं अक्षर आहे, प फ ब भ, भ नंतर म आहे लगेच, भ म ज झ न प म्हणजे लगेचच अक्षर आहे. इथं पण बरोबर आहे का बघूया, छ छ ट ठ ट ट, ठ असणार आहे का घेताना राहिलंय, ट ठ आणि क ख म्हणजे पुढचं अक्षर आहे, मग ज नंतर काय येईल, झ झ झ, इथं झ आहे इथं झ आहे, हे दोन बाद झाले. ज्या मुलांना प्रश्नाचं उत्तर शोधता येतं या मुलांपेक्षा, ज्या मुलांना इतर तीन पर्याय उत्तर नाहीत हे कन्फर्म सांगता येतं त्या मुलांना जास्त मार्क पडतात, लक्षात ठेवा. म्हणजे आपण फक्त उत्तर शोधणं इथपर्यंत न राहता बाकीचे तीन पर्याय याचे उत्तर का नाहीत हे पण आपल्याला लक्षात आलं पाहिजे, तरच तुम्ही मेरिटच्या दृष्टीने पुढे जाऊ शकता. ज झ ग घ, इथं काय आलं, छ घ आला, म्हणजे हा बाद झाला घ, हे उत्तर आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न नमुना दोन, वेगळा वेगळ्या नमुन्याचा प्रश्न आहे. काय म्हटलंय याच्यात बघा. मदत हा शब्द एका सांकेतिक भाषेमध्ये मदत हा शब्द म म द म द म असं लिहितात, तर गमन हा शब्द कसा लिहावा. आता याच्यामध्ये संकेत समजणं गरजेचं आहे, बरोबर. आता काय संकेत दिलाय, तर यामध्ये म ची संख्या जास्त आहे, बरोबर. मग म किती आहेत, एक दोन तीन चार, मग म चा काहीतरी संकेत आहे का. मग त्यासाठी आपण जे शब्द दिलेले आहेत ते शब्द गोल करू अक्षरांना. हा म मदत मधला आला, हा द द मदत मधला आला, हा त मदत मधला आला, म्हणजे या प्रत्येक अक्षरामध्ये म आहे. प्रत्येक अक्षरात काय वापरलाय, म वापरलाय. मग आपला शब्द काय तयार होईल, ग म, बरोबर. ग म आहे, ग म आहे सगळीकडे, हा म म हा बाद झाला. पुढे आता म घ्यायचा आहे, म परत म येईल, म म हा ग म बरोबर आहे, हा म न झाला हा बाद, हा ग म म न, म म पाहिजे होतो हा बाद, पर्याय लगेच मिळाला. आणि शेवटी काय येईल, न म. ते संकेत तुम्हाला हे काय होतं, हे ब म ग म हे पुन्हा पुन्हा येणारे अक्षर जर आपल्याला कमी वेळ असेल आणि आपल्या घाईची वेळेत हा प्रश्न आला तर आपल्याकडून चुका होऊ शकतात. हे ग म म न न म, हे म न न म, मग आधी न म आहे का आधी म न आहे, या गोंधळामध्ये आपल्याकडे चूक होऊ शकते. यासाठी बेस्ट ऑप्शन काय आहे, जे अक्षर मध्ये वापरलेली आहेत ते अक्षर तुम्ही वापरून, किंवा हे सरळ ग म न असे शब्द लिहा आणि मध्ये म म वापरलाय, मग म म म. कधी कधी सुरुवातीला पण म वापरलेला असतो, तो जरा लक्षात घ्यायचा वरती, का मधला अक्षर नंतर वापरलाय का आधी वापरलाय. जो आधी वापरला असेल तर पर्यायामध्ये पण आधी वापरलेला घ्यायचा, आणि जर नंतर वापरला असेल तर पर्यायामध्ये सुद्धा नंतर वापरलेला. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे त्याच पद्धतीने, चला घ्या बरं सोडवा. बदन हा शब्द बन दन नन
असा सोडव, तर नयन हा शब्द कसा सोडवता येईल? ठीक आहे, बरोबर आहे. काय करूया, ब मूळ शब्द कुठं आहेत? ब त आणि हा मधला हा न, म्हणजे मध्ये काय वापरला आहे? तर न न न. ठीक आहे, मग आपण न य न शब्द लिहून घेऊया आणि मध्ये सगळीकडे न न लिहून टाकूया. न न न काय झालं? न न न न न न य न न न. बघा इथं पहिलाच पर्याय किती फसवा दिलाय, हे बरोबर आहे पण एक एक्स्ट्रा न दिलाय. न न य न एकच न दिलाय, म्हणजे इथं न लिहायचा टाळलेला आहे, म्हणजे मुले इथं बी चुकू शकतात, इथं बी चुकू शकतात. न न य न न न हे उत्तर बरोबर आहे. न न य न इथं काय झालंय? इथं बघा, इथं पण चुकवलंय. इथं आपल्याला न न न य असं पाहिजे होत, इथं य न आहे आणि आपण काय पाहिजे? य न पाहिजे का न य पाहिजे? काय पाहिजे? य न. म्हणजे उत्तर काय पाहिजे आपल्याला? चार अपेक्षित आहे. आपण ह्या बरोबर ह्या जाळ्यात पण गुततो आणि इथंच उत्तर लिहून मोकळा होतो. तीन लिहिलं, आता आपल्याला दुरुस्तीला संधी नाही, त्यामुळे इथं काय दिलंय? न न य न न न ते पाहून लिहा. इथं न य इथं आपल्याला वाचताना आपल्याकडून चूक होऊ शकते आणि ज्याच्याच उत्तराकडे जाऊ शकतो, त्यामुळे ही काळजी सगळ्यांनी घ्या. हे दिसायला सोपे प्रश्न असतात पण अवघड असतात. चला बरं, ह्याच पद्धतीने हा पकड शब्द कसा लिहावा लिहून दाखवा. पकड शब्द कसा लिहावा? चला हुशार मुलांनो, लिहा पटापटा. कट सुरू केली आहे. गट, व्हेरी नाईस, छान छान छान, शाबास. बघूया काय लिहिलंय, काय लिहिलंय? प क ड मध्ये मध्ये काय घातलंय? न न न न प न क न ड न बरोबर. प नाही, प न क क आला नाही, प न क न ड न बरोबर आहे. प न क न ड न हा इथे एक एक्स्ट्रा न लावलाय, इथं हा चौथा पर्यायला नाही आहे. ठीक आहे, हा चला बट पुढे बघा काय केलंय. शोधून लिहा बरं, आता अक्षर पर्याय देत नाही तुम्हाला मी, तुम्ही उत्तर शोधा. आता डायरेक्ट शोधायची सराव झाला पाहिजे. चला, धडक काय लिहिलंय? धड ड ड कड. तर दगड कसा लिहावा? पाठवा प्रश्नाची उत्तर. शाबास शाबास, पाठवतात हुशार मुला काका. हा शाबास ऋतुजा, बरोबर आहे ऋतुजाच. ठीक आहे, चला महत्वाचं काय पाहिजे शोधायचं कसं? हा ध हा तीन ड आहे, आता हे ड लक्षात येत क, आता तिन्ही ड आहे, तर मधला ड आपण मूळ शब्द समजूया की लक्षात येईल आपल्या. इथं ड ड ड वापरलाय, म्हणजे या सांकेतिक भाषेमध्ये आपल्याला ड एक्स्ट्रा वापरायचा आहे, म्हणून आपण द ग ड आपला मूळ शब्द लिहून घेतला आणि मध्ये मध्ये ड लिहून टाकला. मग दड गड डड चला पुढचा प्रश्न घेऊया. मग इथं स्वरूप बदललंय, आपण जे स्वरूपाची चर्चा केली होती ना सुरुवातीला, तो यम सदन काय, यम सदनच काय झालं? नाद सामया. हा तर सकल घन याच काय उत्तर येईल? एक दोन तीन चार पर्याय, काय उत्तर येईल? चला
आठवा हा वेळ घ्यायला लागले बघा, आपल्याकडे वेळ किती असतोय. कोणी हा हाँ ये छान छान ठीक आहे. पहिले दोन कोणीतरी चुकले होते, त्यांचे नाव नाही दिसत आहे, येऊन गेलं. ठीक आहे चला सुरुवात करूया. आपण आपण समजून घेऊया यामध्ये काय दिलंय. काय केलंय? य म स द न. काय झालंय हे? उलट झालेलं बघा. न द स म य है की नाही? उलट केलं. न द स म य. आणि काना काय कुठं कुठं आलंय बघा बरं. काना याला जर नंबर दिले 1 2 3 4 5, तर 1 3 5 म्हणजे विषमांकांना नंबर आलाय, तर याला पण आपण 1 2 3 4 5 विषमांकांना नंबर देऊया, काना देऊया. ना सा आणि या असं झालंय बघा. ना द सा म या. मग आता सकल गण. सकल गण उलट करून घेऊया. न क न ग सॉरी न ग ल क स. 1 नंबरला काना द्यायचा आहे, 3 नंबरला काना द्यायचा आहे, 5 नंबरला काना द्यायचा. ना ग ला क सा पहिला पर्याय. ठीक आहे आता बघा, आता वेगळा प्रश्न आहे, वेगळा प्रश्न आहे बघा. पिवळा पिवळा हे काही नाही आहे, हे मी लिहिताना खून झालेली आहे. पिवळा तळी वया झालंय. चला टाका प्रश्न. हिरवा आणि गुलाबी उत्तर. शब्दले हा शब्द पर्याय दिलेला नाहीये मी एकदम. पिवळा पिवळा कसा लिहावा? लिहिलेला आहे त्याच पद्धतीने. हिरवा आणि गुलाबी उत्तर द्या. चला अर्धा मिनिट होऊन गेला. हाँ. कोणी रे तो मुलं काय लिहिले त्याने चुकलंय. हाँ ठीक ठीक आहे काय हरकत नाही. काय झालंय क्रम लक्षात घ्या. दिलाय बघा बऱ्याच मुलांनी दिलाय. काहींना लिहिण्याची अडचण, काहींना अक्षराची अडचण, काहींना हा हे काय विरह. ठीक आहे बघा, वेलांटी जाग्यावर आहे, काना जाग्यावर आहे, बाकी पिवळा ळ व य ठीक आहे ना. पी पवळ ळ व प उलट झालंय फक्त. मग इथं पण उलट करून घ्यायचं. व र ह वेलांटी आहे तिथंच आहे, काना आहे तिथंच आहे. काय झालं? विरहा. त्याच पद्धतीने अक्षरांचा उलट पालट करून घेऊया. हा उलटा क्रमाने ब ल ग ब ल ग. उकार पहिल्याला जाईल, आहे तिथंच. शेवटची बोलणं की ओके व्हेरी नाईस. पण हा स्वरूप बदललेला अक्षराचा. आता बघा बरं खालचा प्रश्न. पदक पदक त्याचं झालंय का द पा. आता थोडा उलटा प्रश्न आहे बरं, लक्षात घ्या. प्रश्न कसा आहे? एका सांकेतिक भाषेत पदक हा शब्द का द पा असा लिहितात,
नारमा याचा मूळ शब्द काय आहे? नारमाचा मूळ शब्द. हा गुड. हा मयूर. ओके ओके समजलंय तुम्हाला, काय हरकत नाही. काय केलंय? प द क क द प उलट झालंय, उलट झालंय. फक्त याच न र म है की नाही, असं उलट लिहिलंय. पहिल्या आणि शेवटच्याला काणा दिलाय, पहिल्या आणि शेवटच्याला काणा दिलाय तो काढून टाकू आहे, तर तुम्हाला मिळाले मरण. ठीक आहे, चला. बरेचसे प्रश्न आपण या ठिकाणी घेतलेले आहेत. या व्यतिरिक्तही काही प्रश्न आता पुढच्या भागामध्ये आपण घेणारच आहोत. तत्पूर्वी एक शब्दासाठी आकृती असाही एक प्रश्न आहे, तो चालू चालू आपण घेऊया आणि मग आपण हा मुद्दा या ठिकाणी थांबवणार आहोत. चला, प्रश्न आहे, समर साठी त्रिकोण चौकोन वर्तुळ, वसन साठी भरीव वर्तुळ, मोकळा त्रिकोण आणि फुल्ले, पवन साठी वर्तुळात टिंब, भरीव वर्तुळ आणि फुल्ले, तर पसन साठी काय? पर्याय दिलेला आहे, पर्यायातून उत्तर द्या. चला, अभद झालंय. एका चार वर भागत आहे, एवढे चार नका टाकू, नुसतं अक्षर टाकू नका कधीतरी. हा आता बघा, काहींच तीन येते, काहींच चार येते. तीन वाला कोण आहे? ठीक आहे, हा प्रश्न प्रकार समजून घेऊया. थांबूया आपण, मेसेज बघा, मेसेज थांबा म्हटलं का थांबून घ्यायचं, प्रश्नाकडे उचलायचं. म्हणजे तुम्हाला खूप दिवस अजून हे क्लास चालणार आहे, त्यामध्ये तुम्ही जर स्वयंशिस्त नाही पाळली तर मात्र तुम्हाला हे चालू आहे ते काहीही मिळणार नाही, स्पेशल काही मिळणार नाही. ठीक आहे, यामध्ये आपल्याला काय करायचंय तर ते नीट लक्षात घ्या आणि मग आपण हे करूया. तेव्हा समर बघा, प्रश्न असा असतो, एका सांकेतिक भाषेमध्ये शब्दासाठी आकृत्या दिलेल्या आहेत, शब्द आणि आकृत्याचा क्रम योग्य दिलेला आहे असाच असेल असे नाही, याचा अर्थ ते समजून घ्यायचं की हे काय, स साठी त्रिकोण, म साठी चौकोन, र साठी वर्तुळ असं नाही. कारण हे जर चेक करायचं असेल तर न ला इथं काय आलंय, फुल्ली आली, इथं न ला फुल्ली आली, इथं सारखं इथं चुकू शकतं बरं का, इथं मग चुकतंय काय, इथं त्रिकोण, स साठी त्रिकोण आहे, इथं मात्र गडबड होण्याची शक्यता राहते. त्यामुळे जरा बारकाईने लक्ष द्या, काय पाहिजे आपल्याला, सारखे सारखे अक्षर कुठं आहे, इथं स आहे, इथं स आहे. ओके, आपल्याला स लागतोय का हे चेक करायचं बरं का, स लागतोय का आपल्याला. कधी कधी बरेच अक्षर दिलेले असतात आणि आपल्याला जे गरज नाही त्या अक्षराची अंक आपण शोधत बसतो, टाइम आपला पास होऊन जातो. ह्या दोघांमध्ये सारखं चिन्ह त्रिकोण आहे, म्हणजे हा मध्ये त्रिकोण येणार आहे, मध्ये स साठी मध्ये त्रिकोण नाही, मध्ये त्रिकोण नाही. हे दोन पर्याय म्हणजे मी तुम्हाला सांगितलं का, हुशार विद्यार्थी प्रश्नाचं उत्तर देतो आणि गुणवत्ता यादीत कोण येतो, ज्याला दुसरे तीन उत्तर नाहीत हे तर आहे सांगता येतं, पण हे तीन नाहीत हे ज्याला सांगता येत नाही तो गुणवत्ता यादीत. आपल्याला गुणवत्ता यादीत यायचंय, त्यामुळे दुसरे तीन पर्याय सुद्धा आपल्याला कट करता आले पाहिजे. ठीक आहे, आपण आता प किंवा न पाहिजे आपल्याला, इथं दोन्हीकडे न आहे बरोबर आणि व पण दोन्हीकडे आहे, प अक्षर पाहिजे, व सुरुवातीला दिलेला आहे बरोबर. मग काय येईल, व साठी कोणता अक्षर येईल सांगा, बोलत राहा. व दोन्हीकडे आहे, इथं पण व आहे, इथं पण व आहे, इथं न आहे, इथं न आहे, इथं भरीव वर्तुळ आहे
आणि कार आहे, बरोबर. मग आपल्याला अशा वेळेस काय करायचं, का व आधी आहे ना, मग आधी जे चिन्ह आलंय ते त्याला घ्या. मग आपण या ठिकाणी हा व साठी, जसं इथं तसाठी आपल्याला त्रिकोण मिळाला होता, तर व साठी आपण भरीव वर्तुळ घेतला, आणि मग न साठी काय मिळाला, स्टार. न साठी आपल्याला मिळाला पर्याय अभरीव वर्तुळ. ठीक आहे, चला अशाच पद्धतीने आपण अनेक वेगवेगळे प्रश्न या ठिकाणी आज घेतले. यानंतर खऱ्या अर्थाने जे पुढे जाऊन आणखी काही प्रश्न आहे, त्या प्रश्नामध्ये आपल्याला अंकासाठी अंकासाठी कसं वापरायचं, चिन्ह कसं वापरायचं ही बघायचं आहे. त्यानंतर अक्षरासाठी चिन्ह, या गोष्टी आपल्याला पुढच्या याच्यामध्ये बघायचेच आहेत. तसेच काही वेगवेगळे प्रश्न आपल्याला याच्यामध्ये येणारे, त्याचे क्लुप्त्या काही असतील का, तेही आपल्याला पुढच्या येणाऱ्या तासिकेमध्ये बघायचंय. तर आजच्या साठी मी या ठिकाणी, बा चार पर्याय देणारा कोण आहे, हा हा बोला, बरोबर आहे, पर्याय चार उत्तर आहे, गुड. तीन का नाहीये, इथं व नाहीच आहे, प पाहिजे आपल्याला, आणि प साठी ठीक आहे, चला हा उत्तर आहे, बरोबर आहे, चार पर्याय देणारा, शाबास. चला शेवट जाता जाता थोडा गुगली टाकावा, यासाठी काही प्रश्न तुमच्यासाठी दिले होते. असेच प्रश्न आपल्याला पुढे घ्यायचा आहे, अर्थात हे हा भाग पुढच्या तासात आपल्याला घ्यायचा आहे. आज फक्त पुढच्या तासाला आपण कशा पद्धतीने समान नसतानाचे अंक कसे घ्यायचे या बाबत पाहायचं. बघा तीन अजूनही उत्तर देत आहेत, काही जण अजूनही तीन उत्तर देत आहेत, तीन उत्तर येणार नाही, चार येईल, कारण या ठिकाणी प आपल्याला द्यायचा. ठीक आहे, चला आज या ठिकाणी मला जी अचानकपणे संधी या ठिकाणी मिळाली, त्याबद्दल प्रशासनाचे मी या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो आणि थांबतो. और सर थांबायचं ना, और सर ओके.